काँग्रेसनं आजवर सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाकडे लक्ष दिलं नाही, परंतु आगामी निवडणुकांमध्ये या मतदारसंघातील काँग्रेसची ताकद निश्चितपणे दाखवू असा इशारा आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपसह अन्य पक्षातील नेत्यांना दिलाय. काँग्रेस मनामनात काँग्रेस घराघरात या मोहिमेचा काल शुभारंभ सोलापुरातील उत्तर कसबा परिसरामध्ये झाला. यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर टीका केली. प्रणिती शिंदे म्हणाल्या की भाजपकडून सातत्यानं केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्यावर टीका केली जाते, परंतु शिंदे यांनी काय केलं, केवळ उजनीचं पाणी आणलं आणि उजनी उजनी काय करताय, आहे का तुमच्यात हिंमत दुसरी पाईपलाईन आणण्याची? किती वर्ष आम्ही दुहेरी पाईपलाईनचं नाव ऐकतोय, त्यांचे दोन मंत्री एक खासदार असताना देखील त्यांना ते जमलं नाही. भाजपला मी चॅलेंज करते की केंद्रात त्यांची सत्ता असून मोदी बाबा पंतप्रधान आहेत, त्यांच्या माध्यमातून त्यांनी हे काम पूर्ण करून दाखवावं असं आव्हान देखील प्रणिती शिंदे यांनी भाजप नेत्यांना दिलंय. केंद्र सरकारनं हॉस्पिटल व्हेंटिलेटर ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात दिले असते तर एवढी लोक मेली नसती. त्यांच्या मृत्यूला केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जबाबदार आहेत असा हल्ला देखील प्रणिती शिंदे यांनी यावेळी चढवला. शहर उत्तर मध्ये पहिल्यांदाच ह्या प्रमाणात कार्यक्रम होत आहे. मी बालेजींचे मनापासून आभार मानते की त्यांनी सुरुवात इथून केली. ही तर सुरुवात आहे, अभी तो शो बाकी है असं म्हणायला हरकत नाही आहे. चेतन भाऊ, मला असं वाटतं आता आपण थोडंसं आजपर्यंत नजरअंदाज केलं शहर उत्तर, म्हणजे अजून काँग्रेसची हवा काय आहे हे शहर उत्तरला माहिती नाही आहे. इकडे आपण एकदा जर शिरलो किंवा घुसलो तर मग आपण हा पिंजून काढणार आणि मग आपण ह्याच्यावर नक्कीच लोकांची सेवा इथे आपण करणारच. मी मला कोणाचं नाव घ्यायचं नाही आहे, पण भाजप असेल किंवा इतर कोणतेही पक्ष असेल, आपण जेवढं लक्ष द्यायला पाहिजे होतं दिलं नाही. जर दिलं असतं तर आज परिस्थिती वेगळी असती. आपण लक्ष दिलं नाही म्हणून त्यांच्यासाठी कदाचित सोपं गेलं, पण ह्यापुढे केवळ लोकांसाठी, केवळ लोकांना जो त्रास आपण आज कार्यक्रम सुरू करते की काँग्रेस मनामनात काँग्रेस घराघरात, पण बालेसाहेब तुम्ही आता सांगितलं की भाजपचं एकच धोरण होतं काही दिवसापूर्वी की पाणी घराघरात आणि महागाई घराघरात असं म्हणायला हरकत नाही. आता खरं तर महानगरपालिका इलेक्शनला अजून वेळ आहे, असं नका समजू की आम्ही तुमच्याकडे आज मतं मागायला आलो. आम्ही तुमच्या समोर फक्त वस्तुस्थिती मांडायला आलो जे आम्ही आजपर्यंत केलं नव्हतं, पण किती चटके खाणार. सर्वसामान्य लोकांसाठी आज आम्ही काँग्रेस शहर उत्तर आम्ही पिंजून काढणारच काढणार हे मी तुम्हाला या ठिकाणी शब्द, कारण का शहर उत्तरच्या लोकांबरोबर आज खूप मोठ्या प्रमाणात अन्याय झालाय. आजपर्यंत फक्त जात पातीच्या नावावर तुमच्याकडून तुमचा वापर करून घेतला आहे आणि तुमच्याकडून मतदान करून घेतलंय, पण तुम्हाला काय मिळालं? तुम्ही उभे राहिलात त्यांच्या सोबत, भाजप सोबत तुम्ही उभे राहिलात. काही विषय असू देत, जात असू देत, पात असू काही असू देत, पण बदल्यात तुम्हाला काय मिळालं? का तुम्हाला सेवा मिळाली? का तुमचे रस्ते झाले? का तुमची घरं खंबीर झाली? का तुमची पाईपलाईनची कामं झाली? स्मार्ट सिटीच्या नावाखाली सर्वात मोठा भ्रष्टाचार आज शहर उत्तर मध्ये झालाय. विचारा एक एक पैशाचा हिशोब, कुठे स्मार्ट सिटी खोदून ठेवलंय? तिकडे प्रदूषण होत आहे पण खरी कामं झाली आहेत का? एकही घरात पाणी पोहोचलंय? पिण्याचं पाणी पोहोचलंय? रस्ते पोहोचले? गटाराची कामं झाली आहेत? मग कुठे गेले ते सगळे स्मार्ट सिटीचे? आम्ही मंजूर करून आले, हेमगती साहेब म्हणाले की स्मार्ट सिटी योजना आम्ही मंजूर, पैसे कोणी खाल्ले? आणि का म्हणून केवळ एकच 3% भागात स्मार्ट सिटीची कामं? आता वायफायने काय लोकांचं पोट भरणार आहे? शहर उत्तर मध्ये पण हातावरती पोट असणारी लोक आहेत ना, त्यांची पोट भरली का स्मार्ट सिटीने? ठराविक कॉन्ट्रॅक्टरचीच पोट भरली आहेत त्या ठिकाणी, ठराविक ठेकेदारांचीच. मला सांगा, स्मार्ट सिटीची पैसे हे महाराष्ट्र शासनाचे, काम करणारा लेबर महाराष्ट्र शासनाचे, मग का म्हणून ठेकेदार बिहार आणि युपीचे आणले? का आमच्या इथे कॉन्ट्रॅक्टर नव्हते का सोलापुरात? इंजिनियर नाही आहेत का इथे सोलापुरात? बाहेरून ठेकेदार आणले आणि ते पैसे खातात? आजपर्यंत कोणी बोललं नाहीये. भाजपमध्ये सत्ता ही कॉर्पोरेशन मध्ये सत्ता ही महापालिकेची आहे. आज 5-6 दिवसात तुम्हाला पाणी मिळत. काँग्रेसच्या काळात मगाशी बोलले उदयजी, -50 होतं उजनी घेणार आम्ही, त्यांच्या नाकावर टिचून
शिंदे साहेब आणि काँग्रेस पक्षामुळे मिळते. काय उजनी उजनी काय करत? अरे तुम्ही नाही देत पाणी, कारण का तुम्हाला पाण्याचं महत्व नाहीये लोकांच्या, पण आम्हाला पाण्याचं महत्व आहे. आम्ही येणारे 100 वर्ष उजनीचं नाव घेणार, कारण का येणारे 100 वर्ष सोलापूरकर उजनीचंच पाणी पिणार. यांच्यामध्ये आहे का दुसरी कुवत? आहे का यांच्यात कुवत दुसरी पाईपलाईन आणायची? करून दाखवा, हिंमत असेल तर. किती वेळा आपण ते दुहेरी पाईपलाईनचं नाव ऐकतोय? एक तरी आले का? यांचे 2 मंत्री एक खासदार होते ना. मोदी बाबा आहेत अजूनही. चॅलेंज आहे तुमच्या हिंमत आणि पाईपलाईन. काय केलं एवढे वर्ष? आता काय दुष्काळात 13वा महिना तुमच्याकडे लॉकडाऊन झालं. मागच्या लॉकडाऊन मध्ये बाकीच्या देशात जाऊन बघा, तो मागच्या लॉकडाऊनचा वापर बाकीच्या देशात